संगमनेरमध्ये हजारो डाळिंबांच्या झाडावर शेतकऱ्यांनं नांगर फिरवलाय. आता या निमित्तानं पुन्हा एकदा डाळिंब उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याचं चित्र समोर येतंय. संगमनेर तालुक्यातील साकूर इथे नापिकीला कंटाळून 2 एकर डाळिंबाच्या शेतीवर शेतकऱ्यांनं नांगर फिरवला. अन्य शेतकरी देखील आपल्या बागा काढण्याच्या तयारीत आहेत. डाळिंबासाठी लाखो रुपयांचा खर्च करून शेतकरी कर्जबाजारी होत असल्यानं टोकाचा निर्णय संगमनेर तालुक्यातील शेतकरी घेत आहेत. रोग काय आटोक्यात येई ना, त्याच्यानंतर अवकाळी पावसांनी बी नुकसानी भरपूर झालेले, मग त्याला नाही इलाजामुळे काढू राहिले. आता साधारण 2 एकर काढलंय आतापर्यंत, आता हाय असं आहे झालेलं नुकसान. मग आता त्याला जागर जनस्थानसाठी सचिन सोनवणे, संगमनेर.